श्रीराम। आज आपण 33व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत। काल आपण 24 ते 32 या श्लोकात रामाचं अतिशय सुंदर वर्णन असणारी विशेषण बघितली। त्याच्यातला जो शेवटचा श्लोक होता 32वा, लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये, हा श्लोक मी आज पुन्हा अशासाठी म्हणून दाखवला की ह्या श्लोकाची जी शेवटची ओळ आहे, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये, आणि आज आपण 33वा जो श्लोक बघणार आहोत त्याची शेवटची ओळ श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, आणि दोन्हीही श्लोकांचं वृत्त एक असल्यामुळं आपल्याला ते एकाच चालीत म्हणता येतात। बघा, लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये, मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। म्हणजे बुधकौशिक ऋषी श्री रामचंद्राला शरण जात आहेत, आणि त्यानंतर रामदूतम श्री रामदूतम शरणं प्रपद्ये, मी श्री रामाचा दूत असलेल्या हनुमंताला शरण जातो, असं 33व्या श्लोकात बुधकौशिक ऋषी म्हणतात। हनुमंताचे विशेषण बघा, मनोजवम, मनाप्रमाणे गती असणारा, जव म्हणजे गती, मारुत तुल्य वेगम, वायुप्रमाणे वेगवान, जितेंद्रियम, इंद्रियांवर विजय मिळवलेला, वातात्मजम म्हणजे वायुपुत्र, बुद्धिमतां वरिष्ठम, बुद्धिमतांमध्ये सर्वश्रेष्ठ असणारा, आणि वानर यूथ मुख्यम, वानर समूहाचा प्रमुख, यूथ म्हणजे प्रमुख, यूथ म्हणजे समूह, वानर यूथ मुख्यम, मुख्यम म्हणजे प्रमुख, तर वानर समूहाचा प्रमुख अशा वायुपुत्र रामदूताला म्हणजे हनुमंताला मी शरण जातो, असं बुधकौशिक ऋषी म्हणतात। हनुमंत हा सर्व शास्त्रांचा ज्ञाता असून तो बुद्धिमंतांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे, दास्य भक्तीचा तो आदर्श आहे, भक्ती संप्रदायांच्या आचार्यांमध्ये त्याची गणना केली जाते। कुमार, व्यास, शुक, शांडिल्य, गर्ग, विष्णू, कौंडिण्य, शेष, उद्भव, आरुणी, बली, हनुमान, विभीषण यांना भक्ताचार्य म्हणून नारद भक्ती सूत्रात गौरवलं आहे, आणि दूत कसा असावा याचाही हनुमंत एक आदर्श आहे। नम्र, विनयशील, स्वामी कार्याचे व स्वामीचे मोठेपण सांगणारा दूत असावा, तसाच हनुमान होता। तर या हनुमंतांच्या वर्णनानंतर हनुमंताची स्तुती केल्यावर ज्यांनी हे रामायणाची रचना केली ते आद्य कवी वाल्मिकी यांना पण वंदन बुधकौशिक ऋषी करतायत, आणि अतिशय अलंकारिक असं वर्णन केलेलं आहे वाल्मिकी बद्दल। कूजंतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखाम वंदे वाल्मीकि कोकिलम। कविता शाखा, कवितेच्या फांदीवर बसून कविता शाखायाम आरुह्य राम राम इति मधुरम मधुराक्षरम, राम राम अशा मधुर स्वरांनी कूजंतम, कूजन करणाऱ्या वाल्मिकी कोकिलम अहम वंदे, वाल्मिकी रूपी कोकिळना मी वंदन करतो। मी मुद्दाम कोकिळ, आपण मराठी कोकिळा गाते म्हणतो, पण खरं तर कोकिळ पक्षी हा कुहू कुहू जो आवाज करणारा जो असतो तो कोकिळ असतो, म्हणून इथं वाल्मिकी कोकिलम, कोकिल असा संस्कृतमध्ये पण कोकिल शब्द वापरलेला आहे। मी
अहम वंदे, मी वंदन करतो, म्हणजे कवितेच्या फांदीवर बसून राम राम अशा मधुर स्वराने कूजन करणाऱ्या वाल्मिकी रूपी कोकिळना मी वंदन करतो. जे रामकथा सर्वप्रथम प्रकट करण्याचं श्रेय हे महर्षी वाल्मिकींना जातं. 35वा श्लोक. ह्या श्लोकामध्ये मंत्र सामर्थ्य आहे असं म्हटलेलं आहे की आजार दूर करणं किंवा मनःशांतीसाठी ह्या श्लोकाचा पुनरुच्चार किंवा ह्या श्लोकाचं पठण किंवा ह्या श्लोकाचा जप करतात. आपदाम अपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. बघा, आपदाम अपहर्तारं म्हणजे आपदाम अपहर्तारं, आपदा म्हणजे संकट, हा शब्द मागे एकदा येऊन गेलेला आहे. अपहर्तारं म्हणजे संकटांना दूर सारणारा, दातारं सुखसंपदा सुखसंपदा देणारा, दातारं सर्वसंपदा सर्व सुखसंपदा देणारा, लोकाभिरामं तसंच लोकांना आनंद देणारी किंवा आनंद देणारे श्रीराम, त्यांना मी भूय भूय नमामी, अहम भूय भूय नमामी, त्यांना मी पुन्हा पुन्हा वंदन करतो. संकटांना दूर सरणारे, सर्व सुख संपदा देणारे, तसेच लोकांना आनंद देणारे श्रीराम, त्यांना मी पुन्हा पुन्हा वंदन करतो. म्हणजे श्रीरामांना वंदन करून 36व्या श्लोकात पुन्हा राम नामाचं महात्म्य सांगितलंय. बघा, भर्जनम भवबीजानाम अर्जनम सुखसंपदाम तर्जनम यमदूतानाम राम राम इति गर्जनम. राम राम इति गर्जना, जे राम राम अशी गर्जना म्हणजे धावा, हे संसार बीज भाजून टाकतं. भवबीजानाम भर्जनम, भर्जनम म्हणजे भाजून टाकतं, सर्व सुखसंपत्ती प्राप्त करून देतं, सुखसंपदाम अर्जनम, आणि यमदूतानाम तर्जनम म्हणजे यमदूतांनाही धाकात ठेवतं. या राम नामाचं महात्म्य किती असाधारण आहे. तीन गोष्टी सांगितल्या आहेत की राम नाम अशी गर्जना म्हणजे धावा जो आहे तो संसार बीज फासून टाकतं, सर्व सुखसंपत्ती प्राप्त करून देतं व यमदूतांनाही धाकात ठेवतं. संसाराच्या म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होणं म्हणजेच भवबीज भाजल्या जाणं. बी भाजलं गेलं की अंकुरत नाही, म्हणजे पुनर्जन्म प्राप्त होत नाही. ज्याच्या मुखात राम नाम आहे त्याला यमदूत सुद्धा घाबरतात. बघा, मनाच्या श्लोकात म्हटलंय की दीनानाथ हा राम कोदंडधारी पुढे देखता काळ पोटी थरारी. असे हे मृत्यूची भीती दूर करणारे, संसार चुकवणारे व सर्व सुखसंपत्ती देणारे हे राम नाम आहे. 37वा श्लोक हा रामरक्षेच्या श्लोकांमध्ये आलेला, म्हणजे शब्दरचना, वृत्त, अलंकार आणि अर्थ याचं उत्तम उदाहरण म्हणून हा श्लोक गणला जातो. हा अतिशय परिचित श्लोक आहे, म्हणजे ज्यांना रामरक्षा पूर्ण माहीत नाही त्यांना हा श्लोक माहीत आहे असे बरेच जण असतील. तो श्लोक 37वा, रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमु रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरम् रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर. स्वतःच्या उद्धारासाठी श्रीरामांची प्रार्थना या श्लोकात केलेली आहे. व्याकरणातील आठही विभक्ती एक वचनात क्रमशः योजून स्तोत्रकाराने रचना कौशल्य प्रकट केलं आहे. बघा, त्याच्यातलं पहिलं वाक्य किंवा पहिलं पद, पहिलं चरण
रामो म्हणजे रामः, रामः राजमणी सदा विजयते। रामः हे प्रथम विभक्तीचे एकवचन आहे। सर्वश्रेष्ठ राम नित्य विजयी होतो। रामम रमेशम भजे। रामम हे द्वितीयचे एकवचनी रूप आहे। रमापती रामाला रमेश शब्द वापरले, रमा ईश। रमापती रामाला मी भजतो, अहम भजे। रामेण अभिहता निशाचरचम। रामेण ही तृतीय विभक्ती आलेली आहे। रामाने राक्षसांची सेना ठार केली। रामाय तस्मै नमः। रामाय ही चतुर्थी आली आहे, त्या रामाला माझा नमस्कार असो। पाचवी विभक्ती रामान्नास्ति परायणं परतरम। रामान्नास्ति मध्ये तीन शब्द आहेत, त्याचा विग्रह बघा, रामात न अस्ति परायणं परतरम। रामात म्हणजे रामाहून, ऊन हून असे पंचमीचे प्रत्यय। रामाहून अन्य मला कोणीच श्रेष्ठ वाटत नाही। सहावं रामस्य दासोऽस्म्यहम् म्हणजे रामस्य दासः अस्मि अहम्। अहम रामस्य दासः। रामस्य ही षष्ठी आहे, साचीचे असे षष्ठीचे प्रत्यय आहेत, तर मी रामाचा दास आहे। रामे चित्तलयः सदा भवतु मे। रामे ही सप्तमी आली आहे, माझे चित्त रामामध्ये नित्य लय पावावे। आणि शेवट भो राम संबोधन, माम उद्धर, हे रामा तू माझा उद्धार कर। शेवटचा श्लोक 38। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने। शिव पार्वतीला सांगतात, हे सुवदने, हे शुभानने, मी मनाला आनंद देणाऱ्या राम 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 या नाम संकीर्तनात अहम रमे म्हणजे रममाण होतो, कारण जे सहस्र नाम तू घेते, सहस्र नाम तत्तुल्यम हे एकच राम नाम आहे, त्याच्या तोलाचं हे एकच राम नाम आहे। भगवान श्री शंकराने राम नामाचं महत्व पार्वतीला सांगितलेलं आहे। हा श्लोक आपण पहिल्याच दिवशी बघितलेला होता की ही राम रक्षा कोणी कुणाला सांगितले हे जेव्हा आपण अभ्यासलं त्यावेळेस। हा श्लोक आहे तो पद्मपुराण उत्तराखंड अध्याय 72 मध्ये आहे। तर पार्वतीच्या प्रश्नाला हे शिवानं दिलेलं उत्तर आहे। नित्य विष्णू सहस्रनाम म्हणणारी पार्वती शिवाला विचारते, पार्वतीच्या तोंडी एक श्लोक आहे की विष्णो हो सहस्रनाम एतत् प्रत्यहम वृषभध्वज, नामना एकेन तू येन स्यात् तत्फलं ब्रूहि मे प्रभु। हे वृषभध्वज शंकर, प्रतिदिनी विष्णूच्या सहस्रनामाचा जप करण्याचे फळ कोणत्या एका नामामुळे होईल ते आपण मला सांगा। तर शिव म्हणतात, राम रामे ते रामे ते। अशा प्रकारे इति श्री बुधकौशिक विरचितम श्री राम रक्षा स्तोत्रम संपूर्णम, अशा प्रकारे बुधकौशिक ऋषींनी रचलेलं राम रक्षा स्तोत्र समाप्त झालं। श्रीराम, पण आनंद रामायणात या स्तोत्राची एक फलश्रुती आली आहे, ती रामरक्षेचं महत्व सांगणारी आहे। शिव पार्वतीला सांगतात, सा एव इयम रामरक्षा ते मया आख्याता ति पुण्यदा, यस्याः श्रवण मात्रेण कस्यापि न भयं भवेत। ही पुण्यप्रदा रामरक्षा मी तुला सांगितली की जिच्या केवळ श्रवणानं कोणतंही भय शिल्लक राहत नाही। न अस्याः परतरं स्तोत्रं, न अस्याः परतरो जपः, न अस्याः परतरं किंचित सत्यं सत्यं वदाम्यहम्। याच्यासारखं श्रेष्ठ स्तोत्र नाही, याच्यासारखा श्रेष्ठ अन्य जप नाही, याच्यासारखे दुसरे काहीही नाही, हे सत्य मी तुला सांगत आहे। हा आढावा घेतल्यानंतर आपल्या मनात काही विचार येतात की ऋषी मुनी संतांनी स्तोत्र तसंच मंत्र यांची निर्मिती करून सर्वसामान्य माणसांवर मोठे उपकार केले आहेत, नाही का? की कोणत्या अक्षराची कशी मिळवणी केली, म्हणजे कसे ध्वनितरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारीरिक आणि मानसिक लाभ, अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल, हे लक्षात घेऊनच विशिष्ट अक्षरांची मिळवणी करून
ध्वनितरंगांची निर्मिती केली, तेच मंत्र म्हणजे नादशास्त्राचा त्यांचा अभ्यास होता. स्तोत्र पठणाचं वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्रातल्या वर्ण अक्षरांच्या सहाय्यानं माणसाच्या शरीरातली निरनिराळी चक्र जागृत होतात, शरीरातल्या सुप्त शक्तीही जागृत होतात. ही स्तोत्र केवळ काव्य म्हणून वाचणाऱ्या किंवा म्हणणाऱ्या रसिकांना ते काव्य रूपात आनंद देतात, पण देवदेवतांवर श्रद्धा बाळगणाऱ्या श्रद्धावंतांनाही स्तोत्र पठणातून लौकिक आणि पारमार्थिक लाभ होतो. तसेच आपले उच्चार स्पष्ट होतात, वाणी अतिशय शुद्ध व स्वच्छ होते. स्तोत्र पठणाच्या वेळी निर्माण होणारा नाद आणि भावना यांचा खूप जवळचा संबंध आहे. नैराश्यातून मनाच्या शांतावस्थेकडे नेण्याचे सामर्थ्य या नादशास्त्रात आहे. मंत्रशास्त्राच्या दृष्टीनेही राम शब्दाला विशेष महत्व आहे. र अक्षराच्या ध्वनीनं आपल्या शरीरातील विद्युत शक्ती म्हणजे व्हायब्रेशन्स जागृत होतात, त्यामुळे आपलं मन उल्हसित होतं. यासाठी रोज मन एकाग्र करून रामरक्षा स्तोत्राचं पठण केलं तर निश्चित